शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रिकॉस फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याला पहिली फवारणी कधी करायची व कोणती करायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत, जेणेकरून हरभऱ्यामध्ये जो मररोगाची समस्या आपल्याला दिसून येते ती मररोग आपल्याला नियंत्रण करता येईल, त्याचबरोबर फुटव्यांची किंवा फांद्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढेल. तर यासाठी कोणते औषध आपण वापरायचे आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याआधी नवीन आलेल्या शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटा बटन ऑल म्हणून दाबा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की फवारणीद्वारे मररोग नियंत्रण करण्याची शिफारस नाही, कारण की मररोगाला जी पसरवणारी बुरशी आहे ती जमिनीमध्ये असते आणि जोपर्यंत त्या बुरशीपर्यंत बुरशीनाशक जात नाही तोपर्यंत मररोग आपल्याला कंट्रोल करता येऊ शकत नाहीत. तर याच्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची पद्धत जी आहे ती बदलावी लागेल. जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की फवारणी करताना जे काही पाण्याचे थेंब आहेत ते थेंब जमिनीवर पडणे आवश्यक आहे, जेणेकरून ते औषध जे आहे ते बुरशीपर्यंत जाईल आणि त्या बुरशीला नष्ट करण्याचं काम करेल. किंवा फवारणीऐवजी आपण हे बुरशीनाशक मातीमध्ये किंवा रेतीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून शेतामध्ये फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी देऊन द्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण शेतामध्ये पसरून जाईल. किंवा आपण ठिबकच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा पाट पाण्याच्या माध्यमातून देऊ शकतो. जर आपण अशा प्रकारे नियोजन केले तर आपले 100% मररोग नियंत्रण होईल. तर आता पहिली फवारणी कधी करायची? जर आपल्या शेतामध्ये मररोग आपल्याला दिसत असेल तर पहिली फवारणी आपल्याला ताबडतोब करायची आहे, आणि जर मररोग दिसत नसेल तर पहिली फवारणी आपल्याला शेंडाकुडणी केल्यानंतर ताबडतोब करायची आहे, आणि ही शेंडाकुडणी आपण 20 ते 25 दिवसांनी करायची आहे. तर ही पहिली फवारणी करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक वापरायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक कंपल्सरी वापरायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी रोको हे बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम याप्रमाणे वापरायचं आहे. आणि जर मररोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर रोकोच्या ऐवजी आपल्याला नेटिओ 10 ग्रॅम याप्रमाणे वापरायचं आहे. नेटिओमध्ये टेबुकेनाझॉलचं कॉम्बिनेशन आहे. आता या पहिल्या फवारणीमध्ये जर आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अळ्यांचा आपल्याला अटॅक दिसत असेल तरच आपल्याला कीटकनाशकांचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये इमॅमॅक्टिन 10 ग्रॅम याप्रमाणे आपण वापर करू शकतो, अन्यथा कीटकनाशक वापरण्याची आपल्याला यामध्ये गरज नाही. त्यानंतर आपण जाणून घेऊया की फुटव्यांची किंवा फळफांद्यांची संख्या का वाढत नाही. तर ही फळफांद्यांची संख्या न वाढण्याचं 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बड डॉर्मन्सी आणि दुसरं कारण म्हणजे अपायकल डॉमिनन्स. तर हा जो काही अपायकल डॉमिनन्स आहे तो नायट्रोजन जास्त झाल्यानंतर किंवा पिकामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला दिसून येतो, आणि हे ऑक्सिजन जे काही हार्मोन आहे ते शेंड्यामध्ये असतो आणि आपण ज्यावेळेस शेंडा कट करतो त्यावेळेस आपल्याला जास्त फांद्यांची संख्या आलेली दिसते. त्यानंतर फुटव्यांची किंवा फळफांद्यांची संख्या भरपूर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन आहे सायटोकायनिन. यावर आपण सगळ्यात आधी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला खाली देतो. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो तुम्ही पाहू शकता. आता हे सायटोकायनिन फॉस्फरससोबत डायरेक्टली प्रपोशनल आहे, म्हणजे फॉस्फरस वाढलं की सायटोकायनिनसुद्धा वाढतो. म्हणून 12:61 फवारणी केल्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त वाढलेली दिसते. अस्कोपायलम नोडुलम हे जे काही समुद्र शेवाळीचं अर्क आहे त्यामध्ये सुद्धा सायटोकायनिनचं प्रमाण भरपूर असते, त्यामुळे आपण फळपांद्या वाढवण्यासाठी याचा वापर करू शकतो. तर हे समुद्र शेवाळीचं अर्क आपल्याला बायोविटा एक्स या औषधामध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर याचा आपल्याला 30 ते 40 मिली याप्रमाणे वापर करायचा आहे. जर आपल्याला हे भेटत नसेल तर याऐवजी आपण इसाबियन हे जे काही टॉनिक आहे याचा 40 मिली याप्रमाणे वापर करायचा. यानं फुटव्यांची संख्यासुद्धा वाढेल आणि वाढसुद्धा चांगली होईल. आणि आपला फट्टा मोठा असेल तर समुद्र शेवाळीचं अर्क आणि इसाबियन हे दोनही आपल्याला एकत्रितपणे वापर करायचा आहे, जेणेकरून फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढेल. तर पहिल्या फवारणीमध्ये रोको, समुद्र शेवाळीचं अर्क किंवा इसाबियन हे टॉनिक किंवा दोनही एकत्र, आणि जर अळी असेल तरच आपल्याला इमॅमॅक्टिन बेंझोइटचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, आपण किती अंतरावर लागवड केली आहे ते खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा.